कॉन्ग्रॅच्युलेशन्स राहुल, मग तुम्ही केव्हा जॉईन करू शकता? तुम्ही सांगा सर, मी केव्हाही जॉईन करायला तयार आहे, लवकर असेल तर अजूनच सोयीस्कर होईल. आजचा थर्सडे, मंडेपासून चालेल तुम्हाला? हो सर, काही हरकत नाही. ठीक आहे मग, आपण आता पेपर वर्क करून घेऊया. सोमवारी तुम्ही इथे आल्यावर मी तुमची रिपोर्टिंग ऑथॉरिटीसोबत भेट घालून देईन. ओके, ठीक आहे सर. 3 महिन्या अगोदर मी मुंबईला जॉब करायचो, पण व्यक्तिगत कारणांमुळे मला मुंबईची नोकरी सोडून परत माझ्या गावी म्हणजे अमरावतीला यावे लागले. तसेच गेल्या 2 महिन्यांपासून नवीन जॉब मी शोधत होतो. शेवटी एका कंपनीमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह जॉबची ऑफर आली, इंटरव्ह्यू झाला आणि सिलेक्शनसुद्धा झाले. आता सेल्स म्हटलं की फिरणे आलेच. आज ऑफिसचा पहिला दिवस, तब्बल 2 महिन्यानंतर कामावर जाणार, त्यामुळे मनात एक वेगळीच धाकधूक होती. वेळेच्या आधीच मी ऑफिसमध्ये पोहोचलो. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग राहुल, आज तुझा पहिला दिवस आहे, त्यामुळे तुला जास्त त्रास तर देऊ शकणार नाही, माझे बॉस मस्करीत म्हणाले आणि पुढच्या सूचना देऊ लागले. बरं राहुल, तुझं 1 महिना ट्रेनिंग असणार, सोबतच तुझा 1 महिना झाल्यानंतर वर्किंग एरिया कोणता असेल याचा रूट तुला निखिल सांगेल आणि सोबतच तुला तो ट्रेनिंगही देईल. त्यामुळे तुला आजपासून पुढचे 30 दिवस निखिलसोबत असावे लागणार आहे, कळलं? इतके म्हणून त्यांनी निखिल म्हणून हाक मारली. तसे माझ्याच वयाचा एक मुलगा आत आला. येस सर. निखिल हा राहुल आणि राहुल हा निखिल, त्यांनी आमची ओळख करून दिली. निखिल, राहुल तुझ्यासोबत महिनाभर असणार आहे, त्याला पूर्ण ट्रेन करणे, त्याला पूर्ण रूट समजावून देणे हे तुझं काम असणार आहे. त्यावर निखिलने हो सर म्हटले आणि त्यांनी मला हे विचारले. राहुल, तुला सगळे कळले? मीही त्यांना येस सर म्हणत होकारार्थी मान डोलावली. निखिल आणि मी, आम्ही दोघांनी एकमेकांना फॉर्मली इंट्रोड्यूस केलं. तेव्हापासून मी प्रत्येक वेळी निखिलसोबतच असायचो. इतका वेळ सोबत घालवल्याने काही दिवसातच आमच्यामध्ये खूप घनिष्ठ मैत्री निर्माण झाली. तसा निखिल खूप हुशार आणि मेहनती मुलगा, त्यांनी मला कमी दिवसातच चांगले ट्रेन केलं. सोबत प्रत्येक गावात जाण्याचा रूटसुद्धा लक्षात आणून देण्याचा खूप प्रयत्न करायचा, पण माझ्या डोक्यातला गुगल मॅपच करपट असल्यामुळे मला रस्ते लवकर लक्षात राहत नव्हते. तरीही तो बिचारा मला समजावण्यासाठी खूप प्रयत्न करायचा. असेच एक एक दिवस करत माझे ट्रेनिंग संपण्याचा शेवटचा दिवस आला. त्या दिवशी निखिल ऑफिसमध्ये लवकर आला होता. मी पोहोचल्यावर मला गमतीमध्ये म्हणाला, भाऊ उद्या शेवटचा दिवस, मग परवापासून तुला माझी काही कटकट नसणार. मीही मुद्दामून मस्करीच्या स्वरात म्हणालो, हो यार, खूप त्रास दिलास तू महिनाभर, आता परवापासून सुटकेचा श्वास घेईन मी. इतके म्हणून आम्ही दोघेही जोरात हसलो. नंतर निखिल मला म्हणाला, बरं मी काय म्हणतो, उद्या आपल्याला वरुडला जायचं आहे, साधारण 100 किलोमीटर अंतर आहे, त्यामुळे आपल्याला जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर निघावे लागेल. तू सांग किती वाजता निघायचं, मी त्यावेळेत तयार राहीन. सकाळी 7:30 निघूया, पण सोबत तू तुझी बाईक पण घे. तिथे आपल्याला 4 गावात मार्केट करायचे आहे, त्यातलं एखादं गाव तू बघ, बाकी मी लवकर आटोपून घेईन, जेणेकरून आपल्याला लवकर निघता येईल. मी होकारार्थी मान हलवली. ठरल्याप्रमाणे मी आमच्या नेहमीच्या जागेवर निखिलची वाट बघत होतो. थोड्या वेळातच निखिल तिथे पोहोचला आणि आम्ही निघालो. पहिल्या 2 गावात आम्ही सोबतच गेलो. पुढची गावं साधारण 2 ते 3 किलोमीटरवर होती. तसे निखिल म्हणाला, इथून पुढे काही अंतरावर शिरगाव आहे, तिथे तू जा आणि मी उरलेलं गाव बघून घेतो. मी त्याला पुढे विचारले, बरं पण मग आपण भेटायचं कुठे? आपण तिथून पुढच्या गावाजवळ भेटू, चालेल ना? अरे पण मला तिथून पुढचा रस्ता नाही लक्षात. त्यावर निखिल मला समजावून सांगू लागला, सोपं आहे रे, सरळ 3-4 किलोमीटर नंतर एक फाटा येईल,
तिथे तुला एक सरळ रस्ता जाताना दिसेल, तर दुसरा डावीकडे जाणारा. तुला फक्त तिथे गेल्यावर सरळ जाणारा रस्ता न घेता जो डावीकडचा रस्ता आहे तो पकडायचा आहे. मी बरं ठीक आहे म्हणत आम्ही आपापल्या मार्गी लागलो. मी त्या गावातले काम आटपून पुढच्या गावाला निघालो. थोड्या अंतरावर जात नाही तर माझ्या गाडीतले पेट्रोल संपले आणि बाईक बंद पडली. आसपास नजर फिरवली पण एकही पेट्रोल पंप नव्हते. शेवटी गाडी लोटत साधारण 1 ते 1.5 किलोमीटर आणली. उन्हाळ्यातला मे महिना आणि त्यात दुपारचा 1 वाजला होता. उन्हाचा दाह सहन होत नव्हता. तेवढ्यात मला एक पेट्रोल पंप दिसले आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. तसे पटकन पेट्रोल भरून मी पुढच्या दिशेला निघालो आणि निखिलने सांगितलेल्या पुढच्या गावात एका फाट्यावर पोहोचलो. समोर बघतो तर काय, एक रस्ता सरळ जात होता, दुसरा डावीकडे आणि या 2 रस्त्यांच्या मधून सुद्धा एक तिसराच रस्ता जात होता. बाईक ढकलण्याच्या आणि पेट्रोल पंप शोधण्याच्या नादात निखिलने नक्की कोणता रस्ता पकडायला सांगितला हे मी विसरलो. लक्षात होते फक्त हे की ज्या रस्त्याने आलो त्याने सरळ नाही जायचे. मी मधल्या रस्त्याचे बाजूचे वळण घेतले आणि निघालो. पुढे 2 ते 3 किलोमीटर जात नाही तशी माझी बाईक परत बंद पडली आणि मी डोक्याला हात लावत म्हणालो, आज कसला दिवस आहे यार, आता तर पेट्रोल पण भरले, कधी नवे गाडी आज इतकी का त्रास देत आहे. बाईक स्टार्ट करण्याकरता किक मारत होतो. साधारण 5 मिनिटांनी बाईक स्टार्ट झाली आणि परत पुढचा प्रवास सुरू केला. परत 2 ते 3 किलोमीटर पुढे बाईक बंद पडली आणि 5 मिनिटांनी पुन्हा सुरू झाली. असा सारखा प्रकार अजून 2 ते 3 वेळा माझ्यासोबत घडला. चौथ्या वेळी बाईक बंद पडल्यावर माझे आजूबाजूला लक्ष गेले आणि मला जाणवले की मी परत त्या एकाच ठिकाणी येतोय आणि त्याच जागेवर माझी गाडी बंद पडते. कारण पहिल्या वेळेस ते आठवल्यावर लक्षात आले की दोन्ही बाजूला शेत होते आणि डावीकडच्या शेतामध्ये रस्त्याच्या जवळच एक बुजगावणे होते आणि त्या शेतात एक म्हातारा 2 बैलांना घेऊन शेत नांगरत होता. मग मी स्वतःच्या मनाला समजावले, इथे प्रत्येक शेतामध्ये असे बुजगावणे असतील आणि प्रत्येक शेतामध्ये कोणीतरी बैलांना घेऊन शेत नांगरणी करतच असेल, कदाचित हा माझा भास असावा. असे बोलून मी बाईक परत स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला आणि ती सुरू झाली. नेहमीप्रमाणे 2 ते 3 किलोमीटरवर बाईक परत बंद पडली. आता मात्र मला खूप मोठा धक्का बसला, कारण बारकाईने बघितल्यावर कळले की त्या ठिकाणी तेच बुजगावणे होते आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा पहिल्यासारखाच होता. आता मला कळून चुकले की मी मागच्या 2 तासांपासून एकाच ठिकाणी फिरतोय. मला भीतीपायी खूप घाम फुटला, घसा कोरडा पडला आणि आता काय करावे सुचेनासे झाले. मी निखिलला कॉल करण्याचा प्रयत्न केला पण मोबाईलला नेटवर्क नव्हतं. आता काय करावे हा प्रश्न माझ्यापुढे उभा होता. तशी माझी नजर शेतात काम करणाऱ्या म्हाताऱ्यावर गेली. मनात धाकधूक होती की त्यांची मदत घ्यावी की नाही, कारण सोबत घडणारा प्रकार साधारण नव्हता. तरीही हिम्मत करून मी त्यांना आवाज दिला, ओ अप्पाजी, हा इकडे इकडे, मला शहराकडे जायचे आहे, रस्ता कुठून आहे? मी घसा फाडत ओरडतच विचारले. त्यांनी हाताचा इशारा करतच विचारलं की काय झालं, इकडे ये, काही ऐकू येत नाहीये. मी लगेच बाईक स्टँडवर लावून त्यांच्याजवळ गेलो. काय म्हणतोय बाबा, इतक्या उन्हाचा इथे काय करतोयस? आप्पाजी, पुष्कळ वेळ झाला मी शहराकडे जाण्याचा रस्ता शोधतोय पण मार्ग काही सापडत नाही, मला पुढच्या गावाला जायचंय. हे बोलत असताना माझा स्वर हळूहळू कमी होत होता. तितक्यातच मला गरगरल्यासारखे झाले. चक्कर येऊन पडणारच तर त्या म्हाताऱ्याने माझा हात पकडून मला खाली बसवले. बाबा लय थकलेला दिसतोयस, काही खातो का? मी मान हलवत नकार दिला. बरं ठीक आहे, माझ्या झोपडीत जरासं ताक आहे, ते देऊ का तुला?
मला खूप अशक्तपणा जाणवत होता, म्हणून मी त्यांना म्हटलं ठीक आहे थोडं द्या. तसे ते त्यांच्या झोपडीकडे निघाले आणि ग्लास भरून माझ्यासाठी ताक घेऊन आले. मी ते ताक पिणारच तेवढ्यात मागून एक आवाज आला, राहुल राहुल. त्या आवाजाने मी दचकून मागे बघितलं आणि माझ्या हातातले सारे ताक खाली सांडले. वळून बघतो तर काय, रस्त्यावर निखिल त्याची बाईक घेऊन उभा होता. मी उठून चालत त्याच्याकडे गेलो. तसे निखिल म्हणाला, अरे मूर्खा इथे काय करतोय, केव्हाचा कॉल करतोय तुला, कॉल लागत का नाहीये. मी झालेला सर्व प्रकार त्याला सांगितला. त्यावर तो फक्त एकच वाक्य म्हणाला, बरं लवकर चल इथून, 2 मिनिटं मी त्या आजोबांना सांगून येतो, जे काही सांगायचे आहे इथूनच सांग आणि चल लवकर. अप्पाजी येतो मी, माफ करा, माझ्यामुळे तुमचे ताक वाया गेले, असे बोलून आम्ही दोघे तिथून निघालो. निखिल जवळपास पुष्कळ वेळ झाला माझ्याशी काहीच बोलला नाही. आता संध्याकाळ झाली होती, हळूहळू अंधार गडद होत चालला होता. तितक्यात निखिल त्याची बाईक माझ्या बाईकजवळ आणत म्हणाला, राहुल समोर चहाची टपरी आहे, इथे थांबशील, जरा चहा घेऊ. आम्ही दोघांनी गाडी पार्क केली. भाऊ 2 चहा द्या, इतके म्हणत त्याने लगेच माझ्याकडे बघून विचारले, बरं आता सविस्तर सांग, तुझ्यासोबत आज काय घडलं आणि तू तिथे काय करत होतास. अरे तू जसं सांगितलं मी त्या फाट्याजवळ पोहोचलो. तिथे मला 3 रस्ते दिसले, एक सरळ जाणारा, दुसरा डावीकडचा आणि तिसरा म्हणजे त्या दोघांच्या मधला. मी विसरलो होतो की कोणत्या रस्त्याने जायचे ते, त्यामुळे मी मधला रस्ता पकडला आणि मी नंतर त्याला सगळा प्रकार क्रमाक्रमाने सांगितला. त्यानंतर निखिलने जे सांगितले ते कल्पनाशक्तीच्या पलीकडचे होते. तो मला म्हणाला, राहुल तुझ्या शेताच्या मधोमध बसला होतास, तिथे तुझ्याजवळ कोणीच नव्हते, तिथे तू फक्त एकटाच होतास. तुझ्या म्हाताऱ्याचे वर्णन करतोय, असा व्यक्ती अशी झोपडी आणि बैलांची जोडी, तुझ्या दूर दूरपर्यंत काहीच नव्हते, तू एकटाच तिथे मला बडबड करताना दिसलास. मी अचंबित होऊन विचारलं, हे कसं शक्य आहे. तसे तो म्हणाला, आईची शपथ घेऊन सांगतो, मला तिथे जाणवले की हा काही वेगळा प्रकार आहे, त्यामुळे मी तुला तिथून लवकर चलण्यास म्हटले. आणि अजून एक महत्त्वाचे, मी 2 वर्षांपासून इकडे येतोय, त्या फाट्यावर तिसरा कोणताच रस्ता नाही. हे ऐकून मला अजूनच धक्का बसला. आमचे हे बोलणे चहावाला ऐकतच होता. तितक्यात तो म्हणाला, भाऊ तुम्हाला चकव्याने घेरलं होतं, तुमचं नशीब की त्यातून तुम्ही निघाले. हे सगळं ऐकून मी सुन्न झालो होतो. झालेल्या प्रकारावर माझा विश्वासच बसत नव्हता. पण पुढे जे घडणार होतं ते यापेक्षाही भयंकर होतं. मी कसे बसे तरी घरी पोहोचलो, जेवण करून झोपण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्या रात्री मला झोपसुद्धा लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये पोहोचलो, तसे निखिल माझ्याजवळ येत म्हणाला, राहुल मित्रा सॉरी आणि थँक्स यार. बरं हे दोन्ही कशा करता, समजू शकेल का मला. अरे परवा रात्री अचानक वडिलांची तब्येत खराब झाली, त्यांना रात्री दवाखान्यात भरती करावं लागलं. त्या गडबडीत मी तुला कळवू पण शकलो नाही की मी उद्या येऊ शकणार नाही, आणि तुला एकट्यालाच वरुडला जावे लागले हे पण सांगता आले नाही, याकरिता सॉरी. आणि थँक्स याकरिता की तू एकटा जाऊन माझं काम चांगल्या पद्धतीने करून घेतले, रिअली थँक्स भावा. निखिलचे हे बोलणे ऐकून मला कालपेक्षा आज अधिक मोठा धक्का बसला. मी निखिलचे बोलणे पडताळून बघितले तर कळले की खरंच त्याच्या वडिलांची तब्येत खराब झाली असल्यामुळे तो काल दिवसभर त्यांच्यासोबतच हॉस्पिटलमध्ये होता. निखिल काल सुट्टीवर असताना मग माझ्यासोबत वरुडला कोण आलं होतं, त्या शेतामध्ये मला जो म्हातारा व्यक्ती भेटला
तू कोण होता? या सर्व प्रश्नांमुळे मी वैतागून गेलो होतो. साधारण 15 दिवस उलटले. त्या दिवशी ऑफिसमध्ये बॉसने आत बोलावले आणि म्हणाले, राहुल तुला आज वरुडला जायचंय. त्यांनी जसे वरुडचे नाव घेतले तसे माझ्या अंगावर काटे चाले आणि झालेला सगळा प्रसंग माझ्यासमोर उभा झाला. आज परत 15 दिवसानंतर मी वरुडकरिता निघालो. मनात असंख्य प्रश्न होते. मी त्याच फाट्यासमोर येऊन थांबलो आणि बघतो तर काय, तिथे दोनच रस्ते होते. एक सरळ जाणारा आणि दुसरा डावीकडे जाणारा. तेवढ्यात मागून जोरात हॉर्न वाजला. तशी एक बाईक माझ्या बाजूला येऊन थांबली. बघतो तर काय, माझ्या ऑफिसमधला कलीग प्रवीण होता. अरे राहुल, तुझा आज वरुडला चक्कर होता का? हो का रे. बरं ठीक आहे, मला सरळ जायचं आहे, भेटू संध्याकाळी ऑफिसला. त्याने बाईकला किक मारली आणि जाताना माझ्या बॅक सीटकडे बघत म्हणाला, अरे निखिल, याचं ट्रेनिंग झालं, आता तर त्याला सोड की, तुझा आज कोणताच रूट नव्हता का? इतके म्हणून तो निघून गेला. हे ऐकून माझे हातपाय गळून पडले आणि शरीरात असलेला प्राण निघून गेल्यासारखे झाले. कारण आज मी एकटा जायला निघालो होतो. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tekstoryteller.com पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटवर जाऊन वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच tekstoryteller.com भेट द्यायला विसरू नका.